आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या माता रमाई आंबेडकर उद्यानाची पाहणी आज महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुरवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती अजिंक्य पाटील यांनी केली. मनपा सभापती व या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सदरच्या उद्यानाची माहिती दिली, तसेच प्रलंबित निधीबाबत चर्चाही केली. भाजपाचे नगरसेवक शेखर इनामदार यांनीही उद्यानास भेट दिली. त्यांच्या समवेत माताई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यात आली. उद्यानास लागेल तेवढा निधी देऊन या जागेवर भव्य असे उद्यान उभारण्यात येणार असे म्हणत नियोजित उद्यानाच्या जागेबद्दल समाधान व्यक्त केले.